ठाणे शहरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले ठाणे या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. रस्ते दुरुस्ती व स्वच्छतेची कामे करा. पालिका आयुक्तांचा वर्तक नगरात धडक पाहणी दौरा. महापालिका क्षेत्रातील वर्तक नगर प्रभाग समितीमधील विविध ठिकाणच्या स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती, उद्यानातील व रस्त्यावरील करावयाच्या स्थापत्य कामांची सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी परिसर स्वच्छतेसोबत रंगरंगोटी उद्यानात आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. ठाण्यामधील नराधम पिता पुत्राला 10 वर्षांचा कारावास. एका 15 वर्षीय विशेष मुलीवर अत्याचार करणाऱ्या भिवंडीतील नराधम पिता पुत्राला ठाणे विशेष पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश कविता शिरभाते यांनी सोमवारी दोषी ठरवत 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना 2017 भिवंडीतील कोंडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले. त्यांनी सादर केलेल्या पुराव्याअभावी आरोपींना शिक्षा झाली असून पीडित मुलगी ही आरोपीची मुलगी आहे. पीडित मुलीला आई नसल्याने तिचे वडील आणि 19 वर्षीय भावाने तिच्या अज्ञानाचा व गतिमंदपणाचा फायदा घेऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक छळ देखील तिचा केला होता. याची वाच्यता कुठे केल्यास तिला ठार मारण्याची धमकीही दिली. आरोपी पिता पुत्राने केलेल्या लैंगिक छळामुळे पीडित मुलगी 7 महिन्यांची गरोदर राहिली. त्यामुळे शेजारच्यांच्या मदतीने या प्रकरणी कोंडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास झाल्यानंतर दोषारोप पत्र दाखल झाले. ठाणेकर बॅडमिंटनपटू कबीर आणि अक्षयला अजिंक्यपद. अखिल भारतीय आंतर रेल्वे स्पर्धेत चमकदार कामगिरी. विशाखापट्टणम येथे झालेल्या मानाच्या 68व्या अखिल भारतीय आंतर रेल्वेच्या बॅडमिंटन स्पर्धेत ठाणेकर जोडी कबीर कंझारकर आणि अक्षय राऊत यांनी दमदार कामगिरी करून एक हाती विजय मिळविण्याची कामगिरी केली आहे. 25 एप्रिलपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. भावभक्ती नाट्य शास्त्रीय गीतांचा सुरेल गारवा. गडकरीमध्ये रंगला संगीतांचा आनंदोत्सव. सुरेश वाडकर, आनंद भाटे, कौशिकी चक्रवर्ती यांच्या अदाकारीने रसिक मंत्रमुग्ध. पाऱ्याने 40 पार केल्याने सर्वजण घामाघूम होत असतानाच गडकरी रंगायतनमध्ये ठाणेकरांनी भावभक्ती नाट्य शास्त्रीय गीतांचा सुरेल गारवा अनुभवला. निमित्त होते ते स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या आनंदोत्सव संगीत समारोहाचे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, आनंद भाटे, कौशिकी चक्रवर्ती, देवकी पंडित, राकेश चौरसिया यांच्या अदाकारीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी चित्रपट गीतांपासून ते विलंबित ख्यालपर्यंत गाण्याचे सर्व प्रकार संगीतप्रेमींना अनुभवता आले. वागळेतील नागरिकांसाठी अद्ययावत सेवा सुविधा. वागळे इस्टेट श्रीनगर येथे ठाणे महापालिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा व प्लॅटिनम हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या मातोश्री गंगूबाई संभाजी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पार पडला. या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. तसेच खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, विनय सहस्रबुद्धे, कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, प्रमोद पाटील, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, प्लॅटिनम हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजित पॉल आदी उपस्थित होते. भोंगे हटवून महागाई कमी होईल का? गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा रोखठोक सवाल. आज भोंग्यांपेक्षा अनेक मोठ्या अडचणी या देशात आहेत. जातीय तेढ माजवून या देशातील बेरोजगारी जाणार आहे का? भोंगी लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? असे सवाल करीत आपल्या दरवाजात एखादा माणूस मदतीसाठी आला तर महाराष्ट्र धर्म पाळून त्याला मदत करा, अशा सूचनाही गृहनिर्माण तथा अल्पसंख्याक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मयूर शिंदे
यांच्या कार्यालयाचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। अटल सेतू ते बांबोलीम बीच सागरी अंतर पार, स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशन जलतरणपटूंचा आगळा उपक्रम। भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना सलामी देण्यासाठी ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी गोव्यातील अटल सेतू ते बांबोलीम बीच हे 15 किलोमीटरचे सागरी अंतर पोहून पार केले। तसेच 10 वर्षांखालील जलतरणपटूंनी 7 किलोमीटरचे अंतर पार केले। ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे जलतरणपटू हे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात। घरात टीव्ही आणि अपुरी जागा, परिसरात अशांतता, आता प्रश्न पडतोय अभ्यास करू कसा? काळजी करू नका, उत्तर आहे ना उत्तर अभ्यासिका। अत्याधुनिक सोयीने युक्त, वातानुकूलित आणि वैयक्तिक क्युबिकल्सची सोय असलेली जिल्ह्यातील सर्वोत्तम अभ्यासिका। आज संपर्क करा 7378809000।